गेली 30 वर्ष इकडचे सत्ताधारी हे राजकारण करतात, पाण्याचं राजकारण करतात. लोकांच्या नळाला पाणी आलेलं नाहीये, पण लोकांच्या घरात पाणी आणलेलं आहे. आणि ही परिस्थिती बघा, आज जिकडे कॉलेज आहे, गुणविवाह कॉलेज, तिकडची ही परिस्थिती आहे. आज लोकांना जाण्या येण्यासाठी सुविधा आहे का? पण त्यांनी सांगितलेलं, जर मी पाणी भरलं वसईविरार मध्ये तर मी राजकारण सोडून देईन. खरंच राजकारण सोडून देतील का इकडचे सत्ताधारी? की फक्त बोलाची कडे आणि बोलाचं भात. विकास पुरुष लोकनेते त्यांना म्हणतात, त्यांनी भर याच्यात सांगितलेलं की जर ह्या वेळेला पावसात पाणी भरलं तर मी राजकारण सोडून देईन. आज तुम्ही त्यांच्याच कॉलेजच्या मोठी परिस्थिती बघा. लोकांना येण्यासाठी आपल्याला मोठी सोय करायची. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. जे दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहे हे दृश्य विरार पश्चिमच्या विरार मुख्य रस्त्याचे आहेत. काल वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि या पावसाचा सर्वाधिक फटका हा विरारच्या बोलिंजकरांना पडला. त्याच्या मागचं नेमका कारण असं आहे की विरारची मिठी नदी ही बुजवण्यात आलेली आहे. ऐन पावसाळ्याच्या वेळेला या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी विरारकरांना याचा फटका बसलेला आहे. या विरोधात आग्रीसेना आक्रमक झालेली आहे. आग्रीसेनेचे प्रवक्ता जयेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. जयेश पाटील यांनी चक्क विवा कॉलेजच्या समोर जाऊन आमदार विरोधात आक्रमक संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया या सगळ्या विषयावरती जयेश पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे. गेली 30 वर्ष इकडचे सत्ताधारी हे राजकारण करतात, पाण्याचं राजकारण करतात. लोकांच्या नळाला पाणी आलेलं नाहीये, पण लोकांच्या घरात पाणी आणलेलं आहे. आणि ही परिस्थिती बघा, आज जिकडे कॉलेज आहे, गुणविवाह कॉलेज, तिकडची ही परिस्थिती आहे. आज लोकांना जाण्या येण्यासाठी सुविधा आहे का? आहे, पण ट्रॅक्टर गेलाय. आज बहुजन आहे, आज ह्या लोकनेत्याचा विकास आहे. ह्या लोकनेत्यांनी सांगितलेलं, जर मी पाणी भरलं वसईविरार मध्ये तर मी राजकारण सोडून देईन. खरंच राजकारण सोडून देतील का इकडचे सत्ताधारी? की फक्त बोलाची कडे आणि बोलाचं भात. लोकांच्या डोळ्यात पाणी येते, घरातल्या नळाला पाणी येत नाही, पण रस्त्यावर पाणी येतं. आता याच्यामध्ये सगळं आलं. अजयजी काय सांगाल? ज्याप्रमाणे मयूरजीनी सांगितलं की लोकांच्या नळाला पाणी येत नाही, पण लोकांच्या घरात पाणी येते. इकडचे जे विकास पुरुष लोकनेते त्यांना म्हणतात, त्यांनी भर याच्यात सांगितलेलं की जर ह्या वेळेला पावसात पाणी भरलं तर मी राजकारण सोडून देईन. आज तुम्ही त्यांच्याच कॉलेजच्या मोठी परिस्थिती बघा. लोकांना येण्यासाठी आपल्याला मोठी सोय करायची. लोकांना अनधिकृत बांधकाम करण्यासाठी प्रोत्साहन यांनी दिलं, झेडझेड फंड यांनी घेतला, नैसर्गिक नाले यांनी बुजवले, गुरुचरण शासकीय जागा यांनी खाल्ल्या, तर पाणी हे भरणारच आहे. आज ही एका वर्षाची परिस्थिती नाहीये. आज दरवर्षी दिवसेंदिवस पाण्याचं जे प्रमाण आहे, आज आम्ही सकाळपासून फिरतोय, तर तुम्ही बघितलं तर गोळींचा विभाग पाण्याखाली गेलाय, डोंगरपाडा पाण्याखाली गेलाय, जुना विवाह कॉलेज पाण्याखाली गेलाय, आज जे सायन्स गार्डन आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे, जास्त तो परिसर. मग आज जर हे लोकनेत्यांनी विकास केला तर विकास कोणता केलेला आहे? हा पाणी भरण्याचा विकास केलेला आहे. ह्या लोकनेत्यांनी फक्त आणि फक्त पैसे कमावण्याचा विकास केलेला आहे, स्वतःचा विकास केलेला आहे. आणि सामान्य जनतेला आज ह्या वेळेला महानगरपालिकेने 10 करोड रुपये नाले साफसफाईसाठी दिले, पण आज नाले आपण जर बघितलं तर नाले तुम्हाला दिसतात का कुठे? तर नाल्याची पातळी आणि रोडच्या पाण्याची पातळी एक झालेली आहे. मग ह्याच्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी पण इकडचे सामील आहेत आणि इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सामील आहेत, आणि ह्यांच्यामुळे सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे वसई विरारवर. कालच्या पावसाचा सर्वाधिक फटका विरारच्या बोलिंजकरांना पडला. त्याचं कारण काय तेही आपल्याला कळलं असेल. खरंच जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांना आपली पडली आहे का? माजी नगरसेवक तर लोकांना पाहायला सुद्धा आले नाही. असं असताना आग्रीसेनेचे प्रवक्ता जयेश पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.